भाजप भूमिपुत्रांच्या पाठीशी राहणार, प्रवीण दरेकर यांचे प्रतिपादन. माणगाव येथील पोस्को कंपनी व प्रशासनाच्या विरोधात बसलेल्या विले भागाळ स्थानिक भूमिपुत्रांचा आजचा उपोषणाचा दुसरा दिवस. काल भाजपचे प्रदेश सचिव रविभाऊ मुंडे यांनी उपोषणाला पाठिंबा दिला होता. आज भाजपचे विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी याची दखल घेतली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण सोडले. यावेळी प्रदेश सचिव रवी मुंढे, जिल्हा अध्यक्ष महेश मोहिते, माणगाव तालुका अध्यक्ष संजय अप्पा ढवले व भाजप पदाधिकारी उपस्थित होते. स्थानिक व भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी सदैव आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून राजकारणाच्या दबावापोटी पोलीस यंत्रणेने काम करू नये, जे चुकीचे काम करत असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे, असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. मी भूमिपुत्रांच्या पाठीशी आहे म्हणूनच या ठिकाणी आज पोहोचलो. पास्को कंपनीचा उपयोग स्थानिक भूमिपुत्रांसाठी होण्याची आवश्यकता आहे, परंतु काही पुढाऱ्यांच्या दबावाखाली पोलीस प्रशासन या ठिकाणी जे आंदोलन करते त्यांनाच त्या ठिकाणी वेतीची धरतात आणि अशा वेळेला या आंदोलकांना पाठबळ द्यावं या भावनेतनं आज मी या ठिकाणी उपस्थित आहे. आणि पास्कोच्या माध्यमातून जी गुंडगिरी या ठिकाणी सुरू आहे त्या गुंडगिरीच्या विरोधात या ठिकाणी विरोधी पक्षनेता म्हणून निश्चितपणे मी आवाज उठवीन. इथल्या जनतेच्या लोकांसोबत आहे आणि पास्कोच्या माध्यमातून इथल्या लोकांना स्थानिकांना जास्तीत जास्त लाभ कसा मिळेल याचा मी निश्चितपणे त्या ठिकाणी दखल घेईन.